न्याय सभा में हुए विवाद के बाद अब राज्य की सियासत में उफान आ चुका है, जिस पर किए हुए मंत्री मुनगंजीवार की तंज पर जवाबी प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि राज्य के मंत्री मुनगंजीवार है, जिसके चलते किसान आत्महत्या, युवा बेरोजगारी आदि प्रश्नों पर उन्होंने ध्यान देना चाहिए, कांग्रेस पर ध्यान देने की कोई जरूरत नहीं। त्याच्यापेक्षा ते राज्याचे मंत्री आहेत, राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या, त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, त्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्यांचे काय हालत त्याच्यावर लक्ष करा, जे बेरोजगार मुलं आहे, शिकलेले मुलं मुली, त्यांचे काय हाल करून ठेवले त्याच्यावर लक्ष करा, काँग्रेसवर लक्ष करायची गरज नाही त्यांना, तर तुम्ही तुमच्याकडेच लक्ष जास्त करा, हा प्रश्न आमचा आहे। त्याच्यामुळे या अशा फालतू बेजबाबदार एक पणाने वक्तव्य करणारा मंत्री राज्यातला, त्याच्याबद्दलचं वक्तव्य करायचं आम्हाला काही गरज नाही। शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे, विधानसभेचे त्यांचे विरोधातले भाषण ऐका आणि त्यांना ते ऐकून घ्या म्हणा, त्यांना पहिले ते तुम्ही काय बोलत होतात आणि आता सत्तेत राहून तुम्ही काय करतात आहे त्याचं उत्तर द्या, महागाई बद्दल काय आहे ते बोला ना। काँग्रेस लोकांच्या मनात आहे, विचारात आहे आणि काँग्रेस शिवाय आता लोकांना माहिती आहे की पर्याय नाही। या देशाचं संविधान वाचवायचं असेल, देशाची लोकशाही वाचवायचं आणि सगळ्या स्तरातल्या लोकांना न्याय द्यायचा असेल तर हाच काँग्रेस पर्याय आहे, म्हणून यांच्या सर्टिफिकेटची गरज आम्हाला नाही।